2022 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त वारजे माळवडीमधील जैवविविधता उद्यान अर्थात BDP आरक्षित भागात राष्ट्रवादीच्या वतीनं फक्त 22 झाडे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा वृक्षारोपण कार्यक्रम राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी यांच्या हस्ते आणि उपस्थितीत पार पडत असताना शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ वगळता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती वेगळाच संदेश देत होती. वारजे माळवाडी परिसर पुणे महानगरपालिकेत गेल्यापासून या भागात राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. 2017 निवडणुकीत शहरातील सर्वच प्रभागांमध्ये पडझड पाहायला मिळाली असताना वारजे माळवाडीमध्ये मात्र राष्ट्रवादीचे 4 उमेदवार निवडून आले. मात्र आता त्याला 5 पूर्ण होत असताना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 2022 निवडणुका तोंडावर आलेल्या असताना वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपटल्याने हा विषय वारजे माळवाडीमध्ये चर्चेचा विषय झाला. त्यात विरोधी पक्षांनी तर या विषयाचे चवीत सर्वन केल्याने 22 झाडे लावण्याच्या कार्यक्रमाला 22 पदाधिकाऱ्यांची उपस्थिती नव्हती हा विषय वाऱ्यासारखा पसरलाय. आता त्यावर कोविडचे कारण देत मोजक्या लोकांमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता असे म्हणून विषय मारून नेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र मग स्थानिक सोडून इतर भागातील लोक या कार्यक्रमाला कसे होते असाही प्रश्न समोर येतोय. त्यातही सर्वात महत्वाची बाब म्हणजे या प्रभागात 4 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. प्रभाग विद्यमान विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांचा आहे. प्रभाग माजी विरोधी पक्षनेते आणि माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचा आहे. प्रभाग खडकवासल्याची आमदारकी काठावर हुकलेले सचिन दोडके असतील किंवा स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे असतील या सर्वांचाच हा प्रभाग आहे. असे असताना या सर्वांचीच महिला शहर अध्यक्षांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते असलेल्या कार्यक्रमाला अनुपस्थिती महत्वाचा संदेश देत होती. नवे त्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या. आता या चर्चा सुरू झाल्यावर त्यावर कारणमीमांसा म्हणून अनेक कारणे पुढेही केली जातील. जसे की निमंत्रण नव्हते, निमंत्रण होते पण इतर कार्यक्रम होते, पक्षांच्या बैठका होत्या, पालिकेत महत्वाचे विषय होते किंवा अगदी अजितदादा शहरात होते, अशी एक ना अनेक कारणे तयार आहेत. मात्र वास्तव काय आहे हे लोकांच्या नजरेतून चुकलेले नाही. त्यामुळे महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी या 5,000 अधिक मतदार संख्या असलेल्या या भागात रस्त्याअभावी गाडीनं चढल्याने चक्क चालत डोंगर चढून आलेले असताना देखील राष्ट्रवादीच्या या प्रभागातील लोकप्रतिनिधींना बोलावले नव्हते का? बोलावले होते तर एकाच वेळी सर्वांना अशी कोणती महत्वाची कामे आली होती? वारजे माळवाडीमधील जुने आणि महत्वाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला का नव्हते? त्यांनाही कामे होती का त्यांनाही डावलले गेले? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचे विपरीत परिणाम दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचे असेच महत्त्वपूर्ण आणि वेगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. सर्व नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.